औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतराचा निर्णय घेतला होता, याला स्थगिती मिळाली अशी चर्चा सुरू आहे. कुठलीही स्थगिती देण्यात आलेली नाही. हा विषय ज्यावेळेस आमच्या मंत्रिमंडळापुढे आला, मी पहिल्याच दिवशी हे सांगितलं होतं की सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वातलं जे मंत्रिमंडळ होतं त्या मंत्रिमंडळाने सभागृहाचा विश्वास गमावला होता. नियम आणि परंपरा अशी आहे की ज्यावेळी गव्हर्नर विश्वासदर्शक ठराव ठेवा म्हणून पत्र देतात त्यानंतर कुठलाही महत्त्वाचा कॅबिनेट निर्णय करायचा नसतो. आणि ही प्रथा परंपरा किंवा नियम यामुळे आला की पूर्वी अनेक वेळा एखाद्या सरकारला गव्हर्नर सांगायचे की तुमचं बहुमत तुम्ही त्या ठिकाणी साबित करा आणि त्यावेळेस ते कॅबिनेट बोलवून विधानसभा भंग करण्याचा निर्णय करायचे. आणि म्हणून अशा प्रकारच्या केसेस ज्यावेळेस गेल्या त्यावेळेस कोर्टांनी वेळोवेळी हे सांगितलं की बहुमत साबित करा असं पत्र दिल्यानंतर त्या सरकारने बहुमत साबित करेपर्यंत कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेणं हे अयोग्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव किंवा नवी मुंबई एअरपोर्टला स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव, हे जे काही ठराव केले होते, खरं म्हणजे पहिला प्रश्न त्या सरकारला विचारला पाहिजे. अडीच वर्ष ते शासनात होते, मागणी होती, अडीच वर्षात त्याला हात लावला नाही. मात्र ज्या दिवशी त्यांनी बहुमत गमावलं त्या दिवशी त्यांनी अशा प्रकारची कॅबिनेटची बैठक घेतली जी संकेताला धरून नाहीये. आणि म्हणूनच ही नावं द्यायचीच असल्यामुळे आणि आमचा तोच अजेंडा असल्यामुळे संपूर्ण वैधरित्या ज्या सरकारकडे संपूर्ण बहुमत आहे त्या सरकारचं मंत्रिमंडळ याला मान्यता देईल. आणि म्हणून आमच्या मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलं आयुक्तांना की ही नावं महत्त्वाची आहेत, आमच्या अस्मितेची आहेत, त्यामुळे अशा प्रकारे कुठल्याही अवैध बैठकीत ती देण्यात येऊ नये, तर ज्या सरकारकडे पूर्ण बहुमत आहे त्या सरकारच्या बैठकीसमोर ती ठेवण्यात यावी, आमच्या पुढच्या कॅबिनेट समोर ती ठेवण्यात येतील. आणि आमचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे हे तिन्ही निर्णय आमचं सरकार घेईल.